नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो एस सी बी सीला वगळून होणाऱ्या मोठी पदभरती काय आहे ह्या बातमीमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया त्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी माहिती आपल्यासाठी अन अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे एस एस सी चॅम्पियन लीग फिनाले फ्री मॉक टेस्ट होत आहे एस एस सीची जी की सी एच एस एल परीक्षा आहे त्याच्यासाठी आणि इतर परीक्षेसाठी तीस तारखेला प्रत्येक मंथमध्ये ही परीक्षा असणार आहे याच्यामध्ये जे पाच टॉपर असणार आहे त्यांनासुद्धा याच्यामध्ये बक्षीस आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे डिस्क्रिप्शनला लिंक दिलेलं आहे तुम्ही याला जे आहे जॉईन करू शकता मित्रांनो परीक्षा ही दिलीच पाहिजे प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला माहीत पडतं की आपली लेवल काय अभ्यासाची आणि सोबतच हे जी आहे याच्यामध्ये तुम्हाला डिटेल रिपोर्ट आणि तुमच्या टेस्टचं अॅनालिसिससुद्धा करून देणार आहे आणि तुम्हाला, तुम्हाला प्रायझेस आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे त्याच्यामध्ये रिजनिंग जी ए क्वांटी आणि इंग्लिश असणार आहे साठ मिनटं वेळ असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे ज्या टाईपने एक्झाम होते त्याच टाईपने ही एक्झाम होणार आहे आणि तुम्ही जर याच्यामध्ये चांगला स्कोअर केला रँक मिळवली तर प्राईज आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे मित्रांनो हे तुम्हाला मिळू शकतं फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट आणि सोबतच यांचं प्लस सबस्क्रिप्शन प्लॅनसुद्धा तुम्हाला मिळू शकतो डिस्काउंट ऑफरमध्ये त्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल ई स्टडी टेन ई स्टडी टेन हा कोड तुम्हाला टाकायचा आहे तरच तुम्हाला ही मॉक टेस्ट फ्रीमध्ये मिळेल तर मित्रांनो आता आपण समोर बोलू तर मित्रांनो मेडिकल पोलीस सार्वजनिक आरोग्य ह्या ज्या काही इमर्जन्सी सेव सर्विसेस आहे याच्यामध्ये जे आहे पन्नास टक्के पदभरतीच मंजुरी मिळालेली आहे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर भरती शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला होता आपल्या सर्वांना स्टॉक आहे भरती थांबली शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश थांबलेले होते आणि त्याच्यानंतर आता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश जे आहे ए सी बी सी प्रवर्गाला वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय करण्यात आला होता आता मेडिकल पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी जे पन्नास टक्के पदांची जी, जी भरती आहे ती करतानासुद्धा असा फॉर्म्युला वापरला जाणार आहे तिन्ही विभागात एकूण दहा हजारपर्यंत जे आहे पदांची भरती केली जाणार आहे तिन्ही विभाग मिळून दहा हजार पदांची ही भरती केली जाणार आहे अशी माहिती आलेली आहे मेगा भरतीच्या अनुषंगानं राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे आणि एस सी बी सी प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे दुसरीकडे या विभागातील जे रिक्त पद आहे ज्या उमेदवारांनी एस सी बी सी प्रवर्गातून अर्ज केलेले आहे त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय खुला करू दिला जाणार आहे असं सामान्य प्रशासना सांगितलेलं आहे दुसरीकडे कोरोना राज्याची आर्थिक घडी जी आहे बिस्कटल्याने मेडिकल पोलीस सार्वजनिक आरोग्य विभागाला वगळता अन्य कोणत्याही विभागामध्ये पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही आहे फक्त जी भरती होणार आहे ती मेडिकल पोलीस आणि सार्वजनिक विभागामध्ये आणि ती सुद्धा फिफ्टी पर्सेंट भरती होणार आहे जास्तीत जास्त दहा हजार पदं भरल्या जाणार आहे राज्यातील सर्व शासकीय विभागातील रिक्त पदांची संख्या आता सव्वा दोन लाखांवर पोचलेली आहे सव्वा दोन लाख इतक्या वॅकन्सी शासकीय जी की विभाग आहे त्याच्यामध्ये झालेली आहे त्यापैकी अत्यावश्यक हो असलेल्या तीन विभागांमध्ये पन्नास टक्के पदभरती प्रक्रिया आता पंधरा दिवसात सुरू होणार आहे पंधरा दिवसाच्या मध्येही सुरू होणार आहे काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये ठळक बाबी राज्यातील एकोणतीस सरकारी विभाग व जिल्हा परिषदमध्ये तब्बल सव्वा दोन लाख रिक्तपदे आहेत तर एक मोठे जे रिक्त आहे रिक्तपदे आहे परंतु भरत्या पूर्ण थांबलेले आहे गृह सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्तपदांची संख्या ही शेहेचाळीस हजारावर तर गृह आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रिक्त जागा आहे वित्त विभागामध्ये वित्त विभागाच्या मान्यता पहिल्या टप्प्यात जी आहे दहा ते बारा हजार पदांची ही भरती होईल एस सी बी सी प्रवर्ग वगळून अन्य संवर्गातील पदांची भरती होणार आहे पदभरती आरक्षणाच्या अंतरिम निर्णयानंतरच होईल उर्वरित जी की पदभरती आहे जी की एस सी बी सीचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकून पडलेला आहे ते क्लिअर झाल्यानंतर राहिलेली भरती होईल सामान्य विभागाच्या पत्रानंतर मेडिकल सार्वजनिक आरोग्य व पोलीस विभागी पदभरती दृष्टीने सुरू केली तयारी काय म्हटलेलं आहे वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल पोलीस सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के जागा भरतीस मान्यता मिळालेली आहे आता वित्त विभागांना पन्नास टक्के जागा भरायला जे आहे तिने इमर्जन्सी जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागांनी पदभरतीची कार्यवाही करावी असं पत्र सामान्य प्रशासन विभागानं पाठवलेलं आहे डी एम करवते उपसचिव सामान्य प्रशासन नावसुद्धा दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ही एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आपल्यासाठी तयारी सुरू करून द्या पंधरा दिवसात तुम्हाला जाहिराती बघायला मिळते सर्वप्रथम जाहिराती आपणच उपलब्ध करून देऊ तुम्हाला तरी त्यानुसोबत तुम्ही जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे लगेच तुम्हाला सर्व अपडेट मिळून जातात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र